चंद्रपुरातील मूल तालुक्यात एक 87 वर्षांचे कोरोना योद्धा रुग्ण सेवा करतात. गावोगावी सायकलने प्रवास करून आपलं कर्तव्य बजावतात. पाहुयात कोण आहे हा कोरोना योद्धा. सायकलवरून प्रवास करणारी ही व्यक्ती आहे डॉक्टर रामचंद्र दांडेकर, वय वर्ष 87. दांडेकर हे होमिओपॅथीचे डॉक्टर. देशात कोरोनाची लाट आली तेव्हा अनेक डॉक्टरांनी आपलं क्लिनिक बंद केलं, मात्र कोरोनाच्या काळात सुद्धा दांडेकरांनी आपली रुग्णसेवा सुरूच ठेवली. नेहमीप्रमाणे ते आपल्या सायकलवरून खेडोपाडी जात होते, आजही त्यांचा हा दिनक्रम सुरू आहे. त्यांना पाहिल्यानंतर माझं प्रॅक्टिसमध्ये समाधान होते. बिमार्क मिळतात पण जुने लोक मला आग्राने बोलावतात, जातो त्यांच्याकडे, बसतो त्यांची सेवा. जुन्यापासून नवीन काही त्यांनी अडचण असली आजाराची सांगितली तर त्याच्यावर त्यांना सल्ला देतो. ही रुग्णसेवा पैशासाठी मुळीच नाही, त्यामुळे पैसे नाहीत म्हणून ते कोणत्याही रुग्णाला नाकारत नाहीत. दांडगा अनुभव असल्यामुळे त्यांच्या हाताला गुणही चांगला आहे आणि त्यामुळे डॉक्टरांच्या भोवती रुग्णांची गर्दी असते. त्यांची ही सेवा त्यांच्या पुढच्या पिढीमध्येही रुजली आहे. 2 तारखेला तापानं पडलो, मला सर्दी झालेली होती खोकला, आणि मग त्यांच्याकडे मी आल्यानंतर त्यांनी मला ट्रीटमेंट दिली आणि त्याच्यामुळे मी माझी जी प्रकृती ठीक चांगली झाली. सतत न थकता दिवसभर काम करण्याची कॅपॅसिटी त्यांच्यात आहे. एकही मिनिट ते घरी थांबत नाही, सतत इकडे ज्यांनी बोलवलं तिकडे जातात आणि सतत कामात व्यस्त असतात. डॉक्टरांनी आतापर्यंत साथीचे अनेक गंभीर आजार बघितलेत, मात्र योग्य ती खबरदारी घेतली तर कोणत्याही आजारावरती मात करणं सहज शक्य आहे. यामुळे कोरोनाला घाबरण्याची गरज नाही असा संदेश ते देतात. कोरोनाला न घाबरता उतार वयात सुद्धा अविरत रुग्णसेवा करणाऱ्या या कोरोना योद्ध्याला झी 24 तासचा सलाम. आशिष अंबाडे, झी 24 तास, चंद्रपूर.